आज आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाबद्दल शिकू तीन बाजूंनी बनलेल्या बहुभुजा कृतीला आपण एक त्रिकोण म्हणजेच ट्रँगल म्हणतो चला एका मजेदार कृतीने त्रिकोणाचे क्षेत्रफळ समजून घेऊ एक कागद घ्या त्याच्यावर एक त्रिकोण काढा येथे आपण पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आणि सहा सेंटीमीटर बाजूंचा त्रिकोण काढला आहे हा त्रिकोण कापा आगदावर या त्रिकोणाच्या एकरूप म्हणजेच कॉंग्रुएन त्रिकोणाची रचना करा म्हणजेच आणखी एक त्रिकोण काढा ज्याच्या बाजू पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आणि सहा सेंटीमीटरच्या असतील हा पण त्रिकोण कापा आपण पाहूयात की एकसारखे म्हणजेच करस्पॉन्डन्स त्रिकोण एकमेकांना पूर्णपणे झाकतात म्हणून आपण म्हणू शकतो की या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया समान आहे संक्षिप्त रूपात सर्व एकरूप त्रिकोणांचे म्हणजेच कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स यांचे क्षेत्रफळ समान असते या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपण कसे शोधणार हे तुम्ही सांगू शकाल का विचार करा चला आम्ही सांगतो आपण कापलेले एकरूप त्रिकोण अशा प्रकारे ठेवू की त्यांची संगत बाजूंची म्हणजेच करस्पॉन्डिंग साईडची कोणतीही एक जोडी एकमेकांशी जुळेल तुम्ही हे अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे ठेवू शकता असे केल्यानंतर तुम्हाला एक चौकोन म्हणजेच क्वॉड्री लॅटरल मिळेल हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे विचार करा या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर तसेच समान आहेत म्हणून हा एक समांतरभुज चौकोन म्हणजेच पॅरलोग्राम आहे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया म्हणजेच बेस गुणिले उंची म्हणजे हाईट असते जेथे पाया समांतरभुज चौकोनाची एक बाजू आहे तर त्या बाजूवर समोरील बाजूने म्हणजेच अपोजिट साईड टाकलेल्या लंबाची परपेंडिक्युलर लांबी समांतरभुज चौकोनाची उंची आहे येथे समांतरभुज चौकोन दोन एकरूप त्रिकोणांनी बनलेला आहे म्हणून समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ दोन्ही एकरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या बेडजेबरोबर असेल दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर दोन गुणिले एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या अर्धे असेल अशा प्रकारे प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची आहे जेथे पाया ही त्रिकोणाची एक बाजू आहे तर उंची या बाजूवर समोरील शिरोबिंदूतून टाकलेल्या लंबाची लांबी आहे मोजल्यानंतर ही उंची चार सेंटीमीटर असल्याचे मिळते पाया सहा सेंटीमीटर आणि उंची चार सेंटीमीटर आहे म्हणून प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले सहा सेंटीमीटर गुणिले चार सेंटीमीटर बरोबर बारा वर्ग सेंटीमीटर आहे जर आपण त्रिकोणाचा पाया बी आणि उंची एच मानली तर आपण असे म्हणू शकतो की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन कंसात बी गुणिले एच किंवा एक छेद दोन बी एच आहे आता येथे पहा येथे दोन त्रिकोण दाखविले आहेत तुम्ही या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू शकाल का प्रयत्न करा त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ बरोबर चारशे वीस वर्ग सेंटीमीटर आहे याच प्रकारे त्रिकोण एक्सवाय झेडचे क्षेत्रफळ बरोबर चारशे वीस वर्ग सेंटीमीटर आहे येथे दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान आहे ते त्रिकोण एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो का विचार करा अगदी बरोबर ते एकरूप नाहीत कारण त्यांची माप वेगवेगळी आहेत आणि ते एकमेकांना पूर्णपणे झाकत नाहीत थोडक्यात जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे क्षेत्रफळ नक्कीच समान असेल परंतु क्षेत्रफळ समान असल्यानंतर त्रिकोण एकरूप असणे हे गरजेचे नाही तर आता तुम्हाला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाबद्दल समजले असेलच तर आज आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाबद्दल जाणून घेतले पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्याशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पाहू